पारनेर तालुक्यातील किनी येथील गोमा गोडदे या 78 वर्षीय वृद्धाचे कोरोनामुळे निधन झालं. सोमवारी रात्री तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रशासनाच्या वतीनं वृद्धांवरती अंत्यसंस्कार केले. देवरे मृतदेहाला मुखाग्नी देत असताना उपस्थितांच्या अंगावरती शहारा आला. हिंदू धर्म शास्त्राप्रमाणे सर्व विधी देवरे यांनी पार पाडले. पारनेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांना मदत करण्यासाठी आणि स्मशानभूमीच्या देखभालीसाठी स्मशानजोगी समाजातील व्यक्तींची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येते. नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर स्मशानजोगी पद नियुक्त नसल्याने स्मशानाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचा वर्षभराचा पगार नगरपंचायतीने थकवल्याने तो काम सोडून गेल्याचं समजतं. स्मशानजोगी नसल्यानं मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. मात्र या वृद्धाला तहसीलदार यांनी अग्निडाग दिल्यानंतर तहसीलदार यांच्या संवेदनशीलतेची तालुक्यात चर्चा होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर.